महालक्ष्मी तथास्तु मॉल, गारमेंट अँड ॲप्रल्स, गणेश चतुर्थी स्पेशल ऑफर, ऑफर 30 सप्टेंबर पर्यंत मर्यादित, आदित्य बिझनेस सेंटर, पहिला आणि दुसरा मजला, गांधी चौक, सावंतवाडी, मोबाईल नंबर 9860253976 आणि 9926243976। गणेश चतुर्थीपूर्वी शेतकऱ्यांना पीक विम्याची 120 कोटी रुपये रक्कम मिळालीच पाहिजे या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीनं ओरोस जिल्हाधिकारी कार्यालयात धरणे आंदोलन करण्यात आलं। आज या संदर्भात फळपीक विम्याच्या संदर्भात विमा भरला जातोय। शेतकऱ्यांकडनं हेक्टरी 7,000 रुपये आंब्यासाठी असेल, काजूसाठी हेक्टरी 5,000 असेल आणि साधारण आंब्यासाठी साधारण 17,500, केंद्र शासन राज्य सरकार 17,500 आणि शेतकऱ्यांचे 7,000 असे हेक्टरी 42,000 रुपये आंबा फळपीक विम्याचे या ठिकाणी भरले जात आहेत। त्याच पद्धतीने काजूसाठी जे आहेत ते काजूसाठी सुद्धा हेक्टरी शेतकऱ्यांचे 5,000 रुपये आणि केंद्र सरकार 7,000 रुपये, राज्य सरकार 7,000 रुपये असे हेक्टरी 19,000 रुपये काजूसाठी हेक्टरी केंद्र आणि राज्य सरकार या ठिकाणी फळपीक विम्याचे पैसे भरणं क्रमप्राप्त आहे। या ठिकाणी 30 नोव्हेंबरला पैसे भरल्यानंतर या ठिकाणी आंब्यासाठी जे असेल ते या ठिकाणी साधारण 15 मे ही मुदत संपल्यानंतर 45 दिवसाच्या आत हे पैसे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 जुलैला जमा झाले पाहिजे होते। 1 जुलै 2023ला मला वाटतं जुलै असेल, ऑगस्ट असेल, सप्टेंबर असेल, आज जवळजवळ साधारण 75 दिवस होऊन गेलेले आहेत, शेतकऱ्यांच्या या ठिकाणी विम्याचे पैसे जमा झालेले नाहीये। ज्यावेळी आम्ही जिल्हा कृषी अधीक्षकांशी सन्माननीय आमदार वैभव नाईक आम्ही या ठिकाणी चर्चा केली त्यावेळी त्यांनी सांगितलं की याचे केंद्र सरकार आणि राज्य सरकारने या विम्याची जी रक्कम आहे 17,500 आणि राज्याची 17,500 असे 35,000 आणि काजूसाठी या ठिकाणी 14,000 रुपये हे हेक्टरी पैसे न भरल्यामुळे आज शेतकऱ्यांच्या विम्याची रक्कम या ठिकाणी रिलायन्स इन्शुरन्स कंपनी जी आहे ती भरली जात नाहीये। एकंदरीत गाडीचा विमा असेल, कोणतं उत्पन्न सुद्धा आज या शेतकऱ्यांना आंबा आणि काजू शेतकऱ्यांना त्यांच्या सीझनमध्ये पुढचा सीझन चांगला येईल म्हणून त्यांना जे काही आंब्यासाठी कर्तार असेल, काजूसाठी खत घालणं असेल, फवारणी असेल या सर्व गोष्टी कराव्या लागतात। आज या असलेल्या शेतकऱ्याला हे विम्याचे पैसे जर मिळाले असते तर कदाचित या झाडांना त्यांना खत घालणं, फवारणी करणं या ठिकाणी सोपं झालं असतं। पण शेतकऱ्यांनी कधी विम्याचे पैसे एवढे भरलेले नव्हते 1 रुपया आणि 1 रुपया झाल्यामुळे आज शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आणि या जिल्ह्यामध्ये 40,000 भात उत्पादक शेतकऱ्यांनी 1 रुपयाप्रमाणे आज आपले विम्याचे पैसे भरलेले आहेत, बाकीचे पैसे केंद्र आणि राज्य सरकार भरणार आहे। पण त्यामधल्या जर आपण अटी पाहिल्या तर मला वाटतं 1 रुपया भरल्यानंतर सातत्याने जर भात शेतीला 21 दिवस पाऊस नसेल तरच ही योजना त्यांना लागू होणार आहे। मला सांगा 21 दिवस जर भात शेतीला पाऊस पडला नाही तर त्या शेतीची परिस्थिती काय होईल? म्हणजे ही सुद्धा जी आहे फसल पीक विमा योजना आहे, म्हणजे त्याचं उत्पादन जर घरी आलं नाही तरच त्याला ह्या असलेल्या पीक विम्याचे पैसे मिळणार आहे। आज मराठवाडा विदर्भ असेल त्या ठिकाणी सोयाबीन असेल, कापूस असेल, उडीद असेल, मूग असेल, कुळीद असेल, आज याचे पैसे त्यांना या ठिकाणी असलेल्या घासघटीमुळे मिळत नाही। या सरकारला त्या शेतकऱ्यांबद्दल जर काही भावना असतील, या शेतकऱ्यांबद्दल त्यांना जर कळवळा असेल तर मी निश्चित सांगतो त्यांनी या सर्व गोष्टीचा सानुभूतीपूर्वक विचार करून गणपतीपूर्वी त्यांचे या ठिकाणी असलेले फळपीक विम्याचे पैसे त्यांनी त्वरित जमा करावेत आणि गणपतीपूर्वी जर त्यांनी हे पैसे जमा केले नाही त्या गणपती नंतर सुद्धा पुन्हा या शेतकऱ्यांची वस्तुस्थिती आहे आणि म्हणून आज शेतकऱ्यांना कर्जबाजारी करण्याचं काम आज या सरकारने केलेलं आहे। त्यांचं नियमित कर्ज भरणाऱ्यांना सुद्धा प्रोत्साहन अनुदान किंवा खावटी कर्ज
काही दिवसापूर्वी काही लोकांनी या वृत्तपत्रामध्ये आलं की खावटी कर्ज आम्ही माफ केले, पेढे भरवण्याचं काम केलं, अद्यापही त्याचा जीआर निघालेला नाही. आम्ही सुद्धा या ठिकाणी उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा आम्ही प्रयत्न केले, पण त्या ठिकाणी त्यावेळचे असलेले अर्थमंत्री या कोकणासाठी खावटी कर्जामध्ये जी अडचण असेल त्या असलेल्या राज्याचे अर्थमंत्री, आणि मला वाटतं आता तेच अर्थमंत्री पुन्हा झालेले आहेत, म्हणजे ह्या असलेली जी खावटी कर्ज माफी सुद्धा मला वाटतं देऊ शकत नाहीये. एप्रिल मे मध्ये नुकसान झालं आणि आता जवळजवळ सप्टेंबर उघडला आहे, तरी सरकारने आपल्या हप्त्याचे पैसे भरले नाहीत. आता येणारा हंगाम दुसरा सुरू झाला, म्हणजे आता डिसेंबर मध्ये दुसऱ्या हंगामात काय काय बरोबर ना, डिसेंबर मध्ये दुसऱ्या हंगामात आता तीन महिन्याचे पैसे सुरू होते, आणि तरी आपले पैसे अजून सरकारने न भरल्यामुळे आज जवळजवळ आम्ही जेव्हा माहिती घेतली कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडनं आणि त्यांच्याकडनं, तर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना शेतकरी आज लाभार्थी आहेत, शेतकऱ्यांचे इन्शुरन्स मंजूर झालेले आहेत, फक्त सरकारने आपला हप्ता भरला नाही म्हणून इन्शुरन्स कंपनी पैसे देणार आहे. आमचा हप्ता आम्ही शेतकऱ्यांनी भरला आहे, परंतु सरकारने आपला हप्ता जो हमी दिला होता त्या भरला नसल्यामुळे आज हे शेतकरी याच्यापासून वंचित आहेत. खरं तर त्यादिवशी परंतु त्यासाठी केलं नाही, आणि त्यामुळे दुर्दैवाने आता जरी पैसे नाही आले तर आम्ही दुर्दैवाने हे आंदोलन आपल्याला तीव्र करावं लागेल. आज शेतकऱ्यांच्या विषयांमध्ये आज कोणी वाली शेतकऱ्यांच्या सत्ताधाऱ्यामध्ये राहिला नाही, हे प्रश्न कोण सोडवत नाहीत, आणि म्हणून पुन्हा एकदा आपण या संदर्भात आंदोलन तीव्र करू. आज सरकारचा निषेध करून लवकरात लवकर पैसे जमावण्याचं आव्हान आम्ही या ठिकाणी सरकारला आपल्या मार्फत करतो. आज शिवसेनेच्या वतीनं त्या ठिकाणी धरणे आंदोलनाचा कार्यक्रम उद्धवजींच्या नेतृत्वाखाली त्या जिल्ह्यामध्ये आपण घेतलेला, खर तर लांब त्या ठिकाणी राहत आहे शेतकऱ्यांची आता या काळामध्ये घेणार आहे कोण, त्यांच्यावर जो अन्याय होतो त्यांना जी नुकसान भरपाई आपण दिली पाहिजे, पिकांचा जो विमा दिला पाहिजे, या सगळ्या गोष्टी अजूनही त्या ठिकाणी शासनानं त्या ठिकाणी दिलेल्या. खरं तर अनेक मुद्द्यांना आमदार वैभव नाईक यांनी सतीश सावतांनी हात द्या, पण तरी सुद्धा ज्या काही कर्जमाफी जाहीर झाल्या अनेक योजनांच्या माध्यम, या कर्जमाफी अजूनही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळालेल्या सिंधुदुर्गातल्या किंवा कोकणातल्या शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केली, त्याला प्रोत्साहन निधी अनुदान जे द्यायचं होतं 50,000 रुपयापर्यंत ते सुद्धा अनुदान आजपर्यंत त्या ठिकाणी दिलेलं नाही. जे सातत्याने या जिल्ह्यामध्ये नैसर्गिक आपत्ती असते, अनेक संकट त्या ठिकाणी अस्मानी संकट शेतकऱ्यांना समोर येतात, आणि त्या ठिकाणी आज आंब्याचं पीक असेल, काजूचं पीक असेल, सुपारीचं पीक असेल, भात शेतीचं पीक असेल, या सगळ्या पिकामध्ये त्या ठिकाणी हवा तसा ज्या पद्धतीने शेतकऱ्याला फायदा व्हायचा असतो तो त्या ठिकाणी निसर्गाच्या संकटामुळे झालेला नाही, आणि म्हणून अशा शेतकऱ्यांना एक नुकसान भरपाई म्हणून महाराष्ट्रामध्ये जेव्हा अनेक शेतकरी अनेक पिकं घेतात त्या त्या भागामध्ये तिथले शेतकरी नेते आंदोलन करतात आणि राज्य सरकारला फार मोठं अनुदान किंवा फार मोठी नुकसान भरपाई मागणी मान्य करून घेतात, मग त्या ठिकाणी ऊस असेल, कापूस असेल, अशी अनेक पिकं, पण सिंधुदुर्गामधला जे आंबा आहे, सिंधुदुर्गामधली जे काजू आहे, सिंधुदुर्गामधली जी सुपारी आहे, अशा अनेक भात पिकांची शेतीची जेव्हा नुकसान होतं त्याला कुठलीही नुकसान भरपाई आजपर्यंत शासनाने दिलेली नाही. आणि म्हणून आमची भूमिका आहे की अशा शेतकऱ्याला आपण त्या ठिकाणी आर्थिक ताकद दिली पाहिजे, त्यांच्या नुकसान भरपाईला मदत झाली पाहिजे, आणि जी कर्जमाफी आहे ती सुद्धा त्या ठिकाणी मिळाली पाहिजे. आणि म्हणून जास्त वेळ न घेता मी इथल्या संबंधित कृषी अधिकाऱ्याला की शेतकऱ्यांची आपण आता म्हणजे पिळवणूक करू नका, ज्या पद्धतीनं शेतकरी आता आक्रमक झालेला, कुठेतरी सणासुदीचे दिवस आहे, या दिवसामध्ये कुठेतरी शेतकऱ्याला ही मदत झाली पाहिजे, ही शिवसेनेची उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यातल्या शिवसेनेची भूमिका, आणि म्हणून जोपर्यंत शेतकऱ्याला माझ्या न्याय मिळणार नाही तोपर्यंत अशाच पद्धतीनं हे आंदोलन या पुढच्या काळामध्ये चालू राहील. आम्ही आपल्याला जागा करण्यासाठी हा एक प्रयत्न केलेला आहे, याबाबत आमदार वैभव नाईक अधिकाऱ्यांशी चर्चा करतील, आणि चर्चेमध्ये जो निर्णय होईल तो निर्णय त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी अधिकाऱ्यांनी केला पाहिजे, आणि म्हणून शासनाला जागा करण्याचं काम हे आमचं आहे आणि अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी न्याय मिळवून द्यायचा. आणि म्हणून मी सगळ्या माझ्या सहकारी मित्रांना मनापासून धन्यवाद देतो, शेतकऱ्यांना धन्यवाद देतो, आपण या ठिकाणी जमलात आणि कुठेतरी हा प्रयत्न शासनाला शेतकऱ्याला मदत मिळण्याची भूमिका आपण घेतलेली आहे. मी वैभव नाईकला सांगेन की आपण या भागाचे आमदार आहात, राज्य शासनामध्ये आपण याबाबत सातत्यानं चर्चा करत असता, सातत्यानं अधिकारी स्तरावर मंत्री स्तरावर आपण बोलत असता,
निर्णय एक त्या ठिकाणी झाला पाहिजे. कारण या जिल्ह्यामध्ये जे आमदार आहेत नितेश राणे ते सातत्याने सांगतात मी सगळ्या भूमिकेमध्ये त्या ठिकाणी न्याय देतो. आज शेतकऱ्यांवर त्या ठिकाणी अडचण आहे, शेतकऱ्यांवर संकट आहे. कुठे राहिले नितेश राणे? मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये त्या ठिकाणी भूमिका ही सुद्धा त्या ठिकाणी जाहीर झालेली नाही. आणि म्हणून ह्या सगळ्या बाबतीमध्ये आम्ही विरोधी पक्ष म्हणून शिवसेना म्हणून उद्धवजींच्या नेतृत्वाकडे या प्रश्नाला वाचा फोडण्याचा प्रयत्न करतोय. आणि नक्की आम्ही आमच्या या सगळ्या तीव्र आंदोलनाच्या माध्यमातून या सगळ्या शेतकऱ्यांना इथल्या सगळ्या प्रश्नांना न्याय देण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू. आज माननीय आमदारांमध्ये वैभवजी नाईक यांनी सन 2022 आणि 23 आंबाऊ काज उत्पादक शेतकऱ्यांना पुन्हा भरपाई मिळाल्यावर आंदोलन केलेलं आहे. मी आमदार महोदय साहेबांना इथं सांगू शकतो की याबाबतीत कृषी विभागाकडून राज्यस्तरावर पाठपुरावा चालू आहे. विमा कंपनीला सुद्धा याबाबतीत तात्काळ भरपाई देण्यासाठी निर्देश देण्यात आलेले आहेत. परंतु काही कारणामुळे राज्यशासनाकडील हिस्सा अप्राप्त असल्यामुळे ते भरपाई अद्याप दिलेली नाही. तरी या बाबतीत लवकरच राज्यशासनाचा हिस्सा प्राप्त झाल्यानंतर तात्काळ विमा भरपाई देण्यासाठी कंपनीला सूचना करते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरण्यात आली होती. जिल्हाधिकारी कार्यालयांच्या समोर धरणे धरत कृषी विभागाने हे मान्य केलं आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आंबा आणि काजूसाठी जो इन्शुरन्स उतरला होता त्या इन्शुरन्सचे पैसे अजूनही शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. हे पैसे कशामुळे मिळाले नाहीत तर शासनाने जो आपली हमीचा हप्ता होता तो भरला नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या जवळ 100 कोटी रुपये आज अडकले आहेत. आणि आमच्या महत्वाचा सण असलेला गणपती चतुर्थी आता 4 दिवसावर आली आहे आणि त्या संदर्भात लवकरात लवकर पैसे देण्यासाठी आंदोलन आहे. जर हे पैसे नाही मिळाले तर ह्याच्यापुढे तीव्र असं आंदोलन आम्ही करणार आहोत. खरं तर आता मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये आम्हाला जरा पण इंटरेस्ट नाही. कारण काय माहिती आहे आणि त्यांच्याकडे आमचं लक्ष पण नाही. कारण या जिल्ह्यामध्ये खूप मंत्र्यांचीच गर्दी झाली आहे. 3-3 मंत्री या जिल्ह्यामध्ये आहेत तरी पण या जिल्ह्याचा विकास होत नाही, जिल्ह्याचे पैसे मिळत नाहीत. आणि त्यामुळे या मंत्रिमंडळाच्या या शेतकऱ्यांना आता बघितलं असाल तुम्ही जिल्हाधिकारी कृषी विभागाने मान्य केलं की 20-21 पैसे सुद्धा भात नुकसान भरपाईचे पैसे सांगितले सरकार नेतो म्हणून, परंतु 1.5 वर्षाला तरी पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे आंबा काजूचे पीक विम्याचे मिळाले नाहीत, शेतकऱ्यांनी सरकारने जाहीर केलेले पैसे मिळाले नाहीत. आणि त्यामुळे मंत्र्यांपेक्षा प्रोत्साहनपूर्वक अनुदान मिळालं नाही. खावटी कर्ज माफी करतो म्हणून मंत्र्यांनी फोटो काढून सांगितले ती मिळाले नाहीत. आणि त्यामुळे ह्या मंत्रिमंडळाचा विस्तार तर कधी होणारच नाही. आज ते काही आम्हाला उद्या नोटीस आहे त्या अपात्र संदर्भात अपात्रच होतील अशी आमची तरी खात्री आहे. मंत्रिमंडळ विस्तार लिहून ठेवा कागदावर, मंत्रिमंडळ कधी होणार नाही. कारण मंत्रिमंडळ विस्तार ज्या दिवशी होईल आता म्हटलं असाल की आधी सांगत होते दुसऱ्या पक्षाचे लोक त्यांना घ्यावे लागले, त्यांना मंत्री करावं लागलं. शिंदेबरोबर जे लोक गेले त्यांना कधी मंत्रिपद मिळणार नाही. ज्या दिवशी हे मंत्रिपद हे होईल त्या दिवशी सरकार कोसळेल. आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल.